लाईट नाही मी तर नाही रे नाही नाही लागली साहेब, तुमच्या सार्वजनिक गणपतीची तयारी चाललेली आहे, तू काय सांगते दिसता? माझे नाव सर्वेश शेट्टी, आमचा युवा मळा पणजी म्हणतात तो एक ग्रुप, मळा बेस्ड ग्रुप, तातून जवळ आमचे एक 40-50 मेंबर असा, ॲक्टिव्ह मेंबर जे काम करता. म्हणजे आमचे युवा म्हणले तर इट्स अ सोशल ऑर्गनायझेशन, थंय आम्ही वर्सभर डिफरंट टायपच्यो ॲक्टिव्हिटीज करता, सोशल ॲक्टिव्हिटी भुरग्यां खातीर क्लिनिंगनेस ड्रायव्ह किंवा भुरग्यां खातीर ॲक्टिव्हिटी, बायलां खातीर हेल्थ कॅम्प, असे वर्सभर आम्ही ॲक्टिव्हिटी वेगळेवेगळे चालूच असतात. सो ऑगस्टातली ॲक्टिव्हिटी आणि कल्चरल इव्हेंटातल्या आमचा एक पार्ट म्हणजे गणेश देखावा, जो खूप आमकां ॲट्रॅक्टीव्ह आणि खूप पॉप्युलरिटी मेळिली असा. गेली आम्ही 10 वर्सां झाली आम्ही मळा झर ह्या हांगा करता. हांगा एक अंडरग्राउंड टनल असा जो क्लीन करून एवरी इयर आम्ही हांगा देखावो करता. सो फाटली एक 10 वर्सां झाली आम्ही हांगा देखावो करता आणि वेगळेवेगळ्या तरेच्यो थिमी आम्ही हांगा देखाव्यां मार्फत हांगा मांडटा. तुम्ही एव्हरी इयर डिफरंट डिफरंट थिमाचेर बेस तुम्ही हे करता, डिफिकल्टी आणि चॅलेंजिंग किती असतं आणि कसे तुम्ही काम डिवाइड करता तुमच्या इथून? डिफिकल्टी आणि चॅलेंजीस म्हणल्यार हांगा तुम्ही पळोवपाक शकता की 3.5 फीट असे उदक असा हांगा. सो मेजर टास्क इज वॉटर. सो आम्ही ह्या वर्सा वॉटर बेस्ड थिमीचेरूच असो देखावो करपाचो हे केला. आमचो देखाव्याचे ह्या वर्सा कृष्ण आणि कालिया मंथन म्हणल्यार कालिया युद्ध असो एक सीन असा. थंय आम्ही कृष्ण आणि कालिया मधले युद्ध तसे दाखयतले. तुम्ही इतकी वर्षा जे करता देखावो आणि खूपसे लोक पळोवपाक येतात, खंय तरी तुमकां रिकॉग्नायज बीन केल्ले आहा? हय, आम्ही इतले वर्सा करता म्हणल्यार आमचे रिकॉग्निशन म्हणल्यार आमचे सगळे ॲक्टिव्हिटीचे रिकॉग्निशन म्हणल्यार आमकां स्टेट अवॉर्ड आणि नॅशनल अवॉर्ड आमकां मेळिल्लो आसा. ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ गोवाचो स्टेट अवॉर्ड आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो नॅशनल अवॉर्ड जो आर्ट अँड कल्चर आणि स्पोर्ट्स अँड यूथ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअरचो असा, जो आमकां दिल्ली योगी आदित्यनाथ यांच्या हातांतल्यान मेळिल्लो आसा. बेजीक म्हणल्यार तुमची घर आहा लांबची लांब, तर भितर तुम्ही फ्रेम बीन लावून आर्ट वर्क शोकेस करता. मेजर डिफिकल्टी म्हणल्यार तुम्ही करंट सप्लायचेर बीन हे आसता पळय, उदक आहा आणि हांगा पोयो बीन घालता, तितून तुम्ही कशें अरेंजमेंट करता? म्हणजे आमी आर्ट एग्जिबिशन खूप झाली 4-5 वर्सां झाली करता, पहिली आम्ही करनाशिल्ले. सो आम्ही फर्स्ट टाइम 2020 सुमार आम्ही फर्स्ट टाइम ते आर्ट एग्जिबिशन करपाचो हे केलो. तेन्ना आम्ही प्रोफेशनल आर्टिस्टांची आर्ट्स आपोवन आम्ही डिस्प्ले करताली. सो ह्या वर्सा आमची थीम कृष्ण असल्या कारणान कृष्ण लीला म्हणून आम्ही एक असो कॉन्सेप्ट केला. सो लायफ ऑफ कृष्ण ह्या फिल्माच्या आधाराचेर आम्ही ह्या थिमीच्या आधाराचेर आम्ही एग्जिबिशन धरयला. सो ह्या वर्सा आम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट न आपयता, सगळे भुरग्यांकडल्यान किंवा एन्थुजियास्टीक म्हणटा ते आर्ट लवर तांचे कडल्यान आम्ही आर्ट मागयल्ली. सो म्हणजे कॉम्पिटिशन टायप अशें केल्ले, कॅनवास आर्ट पेंटींग कॉम्पिटिशन, जे आमकां खूब बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. जवळ जवळ 150 रजिस्ट्रेशन आयिल्ली आमकां. सो 150 रजिस्ट्रेशनांतली 150 आमकां आर्ट वर्क्स आयले. आमी जवळ जवळ 110 सुमार आर्ट वर्क्स हांगा डिस्प्ले केल्या. सो एक नव्या भुरग्यांक प्लॅटफॉर्म मेळचो जावं आर्टाचेर हे जावचें म्हणून आमचो हो प्रयत्न आशिल्लो. सो ह्या वर्साची थीम म्हणजे लायफ ऑफ कृष्ण. सो कृष्णाच्या आधाराचेर आमचो जो मेन देखाव आसा सेम थिमाचेर आमी आर्ट एग्जिबिशन केल्लें आसा. सो तातूंतून सगळे लायफ ऑफ कृष्ण पळोवपाक मेळटा. तुमच्या ह्या सार्वजनीक गणेश उत्सवाक कोणा कोणाचो सपोर्ट मेळटा तुमकां? सपोर्ट इन द सेन्स आमकां मेन CCPचो सपोर्ट आसा, जर क्लिनींग करपाक जावं हांगचें परमिशन घेवपाक आमचे सदांच CCP आनी पणजेचे मेयर आमच्या फाटल्यान आसा. तसोच आमचे आमदाराचोय आमकां सपोर्ट आसा. त्याच प्रमाणे आमचे डिफरंट स्पॉन्सर्स आसा, वेलफिशर्स आसा आनी लोकल सगळ्यांचो सपोर्टान हें सगळें जाता. तुमचो जो आर्ट एग्जिबिशन जाता तो खंय जाता? ही आतां आमची मळान जी घर आसा, मळ्यान मारुती देवाच्या सकयल म्हणजे मारुती देवाच्या पायथ्याशी जी घर आसा थंय आमचे आर्ट एग्जिबिशन आसा. म्हणजे ह्या झरीन आमी देखावो करता. हे स्टेप्स देवले की हांगा जवळ 3.5-4 फीट सुमार उदक आसा. सो आमी आर्टिफिशली हांगा हे केल्ले आसा, म्हणजे फळ्यो घालून
फेब्रिकेशन करून असा एक ब्रिज टाईप केलो असा की लोकांक भीतर वचपाक मेळचे म्हणून. सो एक भीतर तो एक 150-200 फिटाचो टनल असा, थंय आम्ही ते आर्ट एक्झिबिशन करतात. प्रायव्हर टू गणेश उत्सव तुम्ही केन्ना हो स्टार्ट करता काम? आमचं एक कॉन्सेप्ट आणि आमचे जवळ जवळ 2 महिने पहिलीच्या सुरू जाता. सो 2 महिने पहिली सगळे जण कमिटी मेंबर मिळून आम्ही कॉन्सेप्ट एक फायनलाइज करता आणि मागीर सगळे एक करून एका विचारान त्या कॉन्सेप्टाक फुडें वता. आता तुमच्या कमिटीन कितके ऍक्टिव्ह मेंबर आहात? आमच्या कमिटीन जवळ जवळ 25 जण ऍक्टिव्ह मेंबर आहात. चप्पल काढू इले जाता प्रॉब्लेम आहे. जसे तुम्ही म्हणले की तुमच्या आर्ट गॅलरीत खूप जण पार्टिसिपेट करतात, क्रायटेरिया किती आहात? तुम्ही पार्टिसिपेट करपाक लागून क्रायटेरिया अशी काय नाशिल्ली, इट्स ओपन फॉर ऑल आशिल्ले. जवळजवळ म्हणजे आमकां भुरगे ते पर्यंत जाणटे 50-60 इयर्स पर्यंत सुद्धा लोकांनी पार्टिसिपेट झाले. म्हणजे भुरग्यातले कमीत कमी एक 15 वर्षाच्या भुरगे ते एक 60 इयर्स हे इतल्या व्हडल्या एज ग्रुपान आम्ही ओपन टू ऑल कॅटेगरी दवरलेली. इट्स अ कॅनवस आर्ट एक्रेलिकाचेर पेंटींग. ते तुमच्या ग्रुपान कितके भुरगे आणि तुम्ही काम कसे डिवाइड करता आणि तुम्ही थीम कृष्णाच्या लायफाचेर म्हणलं किती मुवमेंटाचं बीन किती असतो तुमचं? हय, मुवमेंटाचं म्हणजे आम्ही या वर्षात किती केला की कृष्ण म्हणजे कालिया मर्दन हो सीन आम्ही 3 मिनिटांनी दाखवपाचो प्रयत्न केला असा. सो म्हणजे कालिया मर्दन झालं त्या टायमार जर सोबत तुम्ही थंय किती आशिल्ले जाल्यार थंय कशें दिसपाचे. म्हणजे आमची एक म्हणजे सोरोप असा, सोरोप ताजे कालिया म्हणजे सोरोप ताजे मुवमेंट असा, त्याचप्रमाणे कृष्णाचोय मुवमेंट असा. सो त्यांच्या बद्दल युद्ध असे दाखवपाचा प्रयत्न केला. ताजी कृष्णाची हाजी कालियाची जी शेपटी असा ती ओट्टकूच तो फूल मुवमेंट चालू जातलो. म्हणजे तुम्ही जेव्हा कालियाची शेपटी ओट्टा म्हणजे तुम्ही कालियाक चाळवून घालता म्हणजे असे असो एक प्रयत्न तो म्हणजे असे हे असा की त्यांना तो कालिया म्हणजे त्रास करतालो यमुनेन लोकांक, त्यांना तो कृष्णान कसे हे केले ताजेर एक तो सीन असा. सो मुवमेंटाचा सीन असा, तातून वेगवेगळ्या तरेचे आर्टिफॅक्ट्स असा, डिफरंट म्हणजे लायटिंग हे ते असे बरो कॉन्सेप्ट असा. सगळ्यां लोकांकडे मागताय की ताणी येऊन हांगचो जरूर पोहोचव. सो तुम्ही 3 मिनिटांनी एक स्टोरी क्रिएट केली. हय, 3 मिनिटांची एक स्टोरी असा. सो आम्ही तो फूल 3 मिनिटांचो स्टोरी विथ डायलॉग्स असे आणि एका साऊंड इफेक्ट आणि लाईट इफेक्ट, साऊंड इफेक्ट लाईट इफेक्ट विथ डायलॉग म्हणजे कन्वर्सेशन विथ कृष्ण आणि कालियाचे असे दाखवपाचा प्रयत्न. हो, तुमचं गणपती देखाव या फट कृष्णाच्या थिमीचेर आहात, कृष्णाचे तुम्हाला किती सांगपाचे दिसता? नाही, कृष्णाचे विचार सगळ्यांनी घेऊपा सारखे असा. म्हणजे कृष्ण तसं फायटर म्हणू शकता, वॉरियर म्हणू शकता, एज अ टीचर असे म्हणू शकता. कृष्णाचे खूपशे विचार आयच्या जगात लोकांनी घेऊपाची गरज आहे. सो कृष्णांक फॉलो करून खरेच स्वतःचे आयुष्य कितले सुंदर जाऊ शकता हाजेर एक
करपाचे म्हणजे लोकांनी डे टू डे लायफान जर सपोज कृष्णाचे जावं भगवद्गीतेचे जर सपोज विचार आपणायले जाल्यार लायफ कितले सुंदर जावं शकता असो एक विचार असो एक हे आम्ही पुढे व्हरपाचो प्रयत्न. साहेब हे टनल हा पण टनला कितक ओल्ड हा टनल ही टनलाची खासियत म्हणजे हा हेरिटेज टनल 1855 पोर्तुगीज कालीन बांधलो तो 1855 जो टनल असा जो अंडरग्राउंड टनल जो दोनशे मिटरचा सुमार असा ताका 7 उदकाचे सोर्सीस असा तुम्ही पोहोचू शकता तसे आपली 7 डोम कसे असतात टनल सो तातूंतल्यान कंटिन्युअस 365 डेज कंटिन्युअस उदक फ्लो असता फ्रेश वॉटर ते पिवपाचे ते कंटिन्युअस आमचे फ्लो असता आणि या टनलान 1855 तसे 3 डोम असा या टनलात जे व्हेंटिलेशन आणि एक उजवाडा खातीर आर्किटेक्चर म्हणपाक शकता आम्ही आणि तसेच उदक बसपाची वाट आणि तसे सारखे प्रॉपरली जे पोर्तुगीज आर्किटेक्चर असा ते आमकां पळोवपाक मेळटा. आणि टनलाच्या एंडिंगा एक क्रॉस हा ताजेर किती हिस्ट्री हा टनला भितरलो क्रॉस म्हणल्यार तो म्हणजे पोर्तुगीजान बांधिल्ली सो साहजिकच तांणी तो क्रॉस घातलो सो ताजे डेटूय मेन्शन आसा 1855 सो आमच्या ग्रुपान अशे सगळे सर्व धर्म समभाव अशे युनिटी आसा सो क्रिश्चन मुस्लीम जावं हिंदू अशे सगळे जाणां मेळून हो आम्ही गणेशोत्सव एक हांव जावं गणेशोत्सव सण साजरो करता त्याच प्रमाणे सगळ्या लोकां कडेन मागता की सगळ्यांनी असोच युनिटी येवन सगळ्या धर्माचो विभाव न करता गणेश उत्सव साजरो करतो. गणेश उत्सव तेन्ना तुम्ही देखावो करता तेन्ना तुम्ही हांगा आर्ट इफेक्ट्स लायता सो तेन्ना हांगा क्लिनिंग वर्क शी जाता तितून मेजरली तुम्ही किती क्लिनिंग वर्क करता ते मात्र सांगचे. मेजर क्लिनिंग वर्क म्हणजे किती असता पावसान जे उदका बरोबर जी सिल्ट येता जी माती येता ती हांगा पूर्ण साचलेली असता जो खूप पावस पडटा सो सिजनली जी उदका बरोबर डोंगराची सिल्ट येता माती येता ती पूर्ण चंदनांनी ब्लॉक जाता आणि ती तशी उडगड जाता सो मात्र ती चिकट माती असल्या कारणान एकदा मात्र उदक कमी झाले की ते गड जाता सो ती एव्हरी इयर काढून परत ते सोर्स क्लिअर करप ही आमची एक मेजर टास्क असता सो ते एव्हरी इयर काढल्या कारणान आमच्या उदकाचो फ्लोय बरो मेळटा सो आम्ही एव्हरी इयर ते जी 10 वर्षां झाली आम्ही करीत असा क्लिनिंग वर्क. जसं तुमचा ग्रुप गणेश उत्सव साजरो करता देखावो बीन करता भुरग्यांना लागून तुम्ही आर्ट कॉम्पिटिशन ऑर्गनाइज करता अदर ॲक्टिव्हिटीज किती करता त्याच्या बद्दल सांगते. अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे आमच्या वर्षय भर आमच्या ॲक्टिव्हिटी झाला असता महिन्यात कमीत कमी एक ॲक्टिव्हिटी असा आमचा ग्रुपाचा कॉन्सेप्ट असा सो कमीत कमी एक ॲक्टिव्हिटी म्हणजे पावसान ट्री प्लांटेशन झाले मागीर आमचा मार्चान एक आमचा वुमन्स डे खातीर हेल्थ कॅम्प असता सिनियर सिटीजन खातीर एक प्रोग्राम करता असे विविध उपक्रम भुरग्यां खातीर बालोत्सव म्हणून आम्ही एक केल्लो जो इंटर कॉलेजियट स्कूल फेस्टिवल आमचे कॉलेज लेवल कसे आता तसेच भुरग्यांचे केन्ना जायनाशिल्ले सो तो एक आम्ही रिवायव करून सगळ्या भुरग्यांक कॉलेजी स्कुलातल्या भुरग्यांक हाडून एकटा एक प्लॅटफॉर्म देऊन तांचे एक वेगळे तरेचे डिफरंट कल्चरल जावं आर्टिस्टीक एक प्लॅटफॉर्म दिवपाचो आमचो प्रयत्न आशिल्लो तो एक आमचो मेजर फेस्टिवल कसो आम्ही लास्ट 2 वर्सां केल्लो. जसे तुम्ही गणेश उत्सव देखावो करता तसेच तुमच्या ग्रुपातले लोक दुसरे देखावो पळोवपाक वयता थंय त्यांचं कोण किती तुमकां शिकपाक मेळटा. हय आम्ही सगळे कडेन विजीट करता जावं खंय वता आसतना वेगळे वेगळे तरेचे पळोवनच आमी सगळे जाणां शिकल्या सो दुसऱ्या आर्टिस्टांचे कडल्यान आयडिया घेवप जावं डिस्कस करून कशें कितें करप आमी सदांच वता सो एक वर्स कवर जाले तकलेन एक विचार आसता फुडल्या वर्सा कितें करप नेक्स्ट टायम खंय वता आसतना सदांच आमची दृश्टीकोनूच तसं असतं ह्या वर्षा आम्ही ही थीम करूया ती थीम करूया सो असे डिस्कशन वर्सभर चालू असतं असे नी की जस्ट गणेश चतुर्थी खातीरूच असतं पण नेक्स्ट वर्साची प्लॅनिंग सुद्धा हो रोखडोच कवर झालं की एक मनान खंय तरी चालू असता की सगळे भुरगे एन्थुजियास्टीक असता उमेदीन सगळे जाण काम करता त्या खातीर बरें पडटा. तू ह्या कमिटीचो प्रेसिडेंट तुझ्या कडच्यान कितें मॅसेज असतलो लोकांक गणेश उत्सवाचेर आणि तुझे मेमरीज कितें आहात तू इतके वर्सां जाली ह्या कमिटी वांगडा काम करता कितें फेवरेट मेमरीज तुजी कितें. फेवरेट मेमरीज म्हणल्यार आम्ही एक
खूप केल्या कमी जाणा, म्हणजे 5 जणां 6 जणां भुरग्यांनी चालू केल्लो हो ग्रूप. ही आयताची स्ट्रेंथ जवळ 50 ते 60 लोक ॲक्टिव्ह मेंबर आम्ही काम करतात. हीच आम्ही आमची ती स्ट्रेंथ म्हणतात की वेगळ्या वेगळ्या युथांक एका प्लॅटफॉर्मार हाडून सोसायटी खातीर कितें तरी काम करचें हो आमचो मेन हेतू आसा. सो सगळ्या भुरग्यांक म्हणजे आपले सगळे आमचे यूथ आसा ते प्रोफेशनलूच आसा, सगळे कडेन जॉबाक आसता, कोणाचे बिजनस आसा, सगळे सगळे काम करून जातकच सांगतो जो केन्ना टायम मेळटा आपल्या फूल बिझी शेड्युलांतल्यान टायम काढून सोसायटी खातीर कितें तरी करचें ह्या हेतून आमचो हो ग्रूप फॉर्म जाल्लो. आणि असे वेगळेवेगळे ॲक्टिव्हिटीज आम्ही आमचो सगळ्यांचो बिझी शेड्युलांतल्यान टायम काढून लोकांक खातीर कितें करपाचें खातीर आमचो प्रयत्न आसता. म्हजें नांव सर्वेश शेटी आनी आमच्या ग्रुपाचें नांव युवा माळा पणजी. हो गणेश देखावो आमचो फाल्यां 7 ते 7 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मेरेन सगळ्या लोकांक खातीर ओपन आसतलो. सगळ्या लोकांक रिक्वेस्ट करता की तांणी मळान येवन हो देखावो आवर्जून पळोवचो आनी भुरग्यांक आनी आर्टिस्टांक उर्बा दिवची. सो अशेंच कार्यक्रम आमकां फुडें जावं देखावो फुडें करपाक बरें दिसतलें की एक एप्रिसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लोकांचो फुटफॉल होच आमच्या खातीर एक एप्रिसिएशन आसा. त्याचप्रमाणे सगळ्यांक गोंयकारांक गणेश चतुर्थीच्यो हार्दीक शुभेच्छा दिता आनी सगळ्यांक ही गणेश चतुर्थी बरी वचची अशें गणेशाच्या चरणी प्रार्थना करता आनी